नमस्कार, मी ऋषी देसाई, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण नेहमी अशा माणसांबद्दल बोलत असतो की हा कार्यक्रम पाहून जी माणसं घडत आहेत आयुष्यातलं श्रीमंतीकडे पहिलं पाऊल टाकतायत आणि त्या माणसांकडनं शिकून आणखीन वेगळी माणसं निर्माण होत आहेत, त्या सगळ्यांचा हा सुसंवाद आहे. आपल्यासोबत सुवर्ण कोकणचे शिरदार श्रीकांत जाडे आहेत. श्रीकांत, स्वागत आपलं. सुवर्ण कोकणची आणि तुझी पहिली ओळख कुठली? बेसिकली सुवर्ण कोकण आणि माझी ओळख बा म्हणायला गेलं तर मी एका माझा व्यवसाय वेगळा आहे. त्या व्यवसायानिमित्त एका प्रोग्रामसाठी मी गेलो होतो. त्या ठिकाणी सतीश परब हे त्यांना इन्व्हाइट केलं गेलं होतं आणि त्यांचे शेतीपूरक आणि जे व्यवसाय आहेत त्याच्यावरची मी जी स्पीच ऐकली त्यानंतर मला असं डोक्यामध्ये कळलं की हा आपण करू शकतो. बरं, तर थोडंफार त्यातलं नॉलेज आपल्याला घेतलं पाहिजे आणि सरांना भेटलं पाहिजे. म्हणून मी सरांना त्यांच्या ऑफिसवरती घाटकोपरला जाऊन त्यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर मला थोडंफार क्लिअर केलं त्यांनी की तू कार्यशाळा अटेंड कर. कारण बेसिकली कार्यशाळा अटेंड केल्यानंतरच तुम्हाला कळतं की ह्यामधली खरी श्रीमंती काय आहे. कारण का शेती आणि शेतीपूरक जे व्यवसाय आहेत त्यातली जी श्रीमंती आहे त्यातले ते तज्ज्ञ लोक आहेत, ते कार्यशाळा येऊन आपल्याला ते माहिती देतात आणि त्यानंतर मग आपल्याला कळतं की नंतर नक्की आपल्याला कोणता व्यवसाय केला पाहिजे, तुमच्या सवडीनुसार तुम्ही कोणत्या व्यवसायामध्ये तुम्ही हे करू शकता. आणि म्हणून मी त्या कार्यशाळा अटेंड केल्या. सुरुवातीला पनवेलची कार्यशाळा होती ती अटेंड केली, त्यानंतर तिथे जे कुक्कुटपालन आणि शेळी पालनाविषयी माहिती कळाली, मग थोडंफार हळूहळू कळत गेलं की आपण हे करू शकतो. कारण काय माझा जो व्यवसाय तो मार्केटिंगचा व्यवसाय आहे आणि आपण हे जे करणार आहे ते वेगळं करणार आहोत, मग त्यातलं जो काही रिलेशन होतं ते मी ह्याच्यामध्ये वापरू शकतो की आपण जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन केल्यानंतर मार्केटिंगची जी महत्वाची जे यंत्रणा राबवली जाते तर त्याचा फायदा माझ्या ह्या एक्झिस्टिंग व्यवसायातून इथे होऊ शकतो. म्हणूनसाठी मला कळलं की आपण हे कुक्कुटपालन आणि शेळीपालन करू शकतो. पण त्यानंतर मग हळूहळू आणखीन मी कार्यशाळा करत गेलो. कारण काय थोडंफार डोक्यामध्ये संभ्रम होता की नक्की काय करायचं, शेळीपालन, कुक्कुटपालन, आणखीन इतर पालेभाज्यांचा व्यवसाय. तर नंतर मग सरांनी अॅग्रो सोल्जर म्हणून संकल्पना पुढे आणली की शेतकरी बाजार ही नवीन संकल्पना आणली आणि ती मी अटेंड केल्यानंतर एकदम क्लिअर झालं की नाही आता आपण हे कन्फर्म करू शकतो. कारण काय याच्यामधला जो माझा मुख्य व्यवसाय होता अगोदरचा आणि ह्याचं जे रिलेशन आहे त्याचं कॉम्बिनेशन करून आपण हे करू शकतो. म्हणून मग शेतकरी बाजार, मग अॅग्रो सोल्जर झालो. अॅग्रो सोल्जरचा फॉर्म वगैरे भरून मग अॅग्रो सोल्जर झालो आणि त्यानंतर कल्याणला जे लॉन्चिंग झालं सरांनी 23 तारखेला सगळ्या मुंबईवर जे सेंटर ओपनिंग केले त्याच्यामध्ये कल्याण सेंटरवरती आम्हाला जे प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आम्हाला तिथे आम्हाला चान्स मिळाला आणि तो खरोखरच अनुभव चांगला होता. त्यातून प्रॅक्टिकल जे आपल्याला नॉलेज जे पाहिजे होतं खरोखर ती शेतकरी बाजार आणि अॅग्रो सोल्जरची संकल्पना आहे ती नक्की काय आहे आणि ती कशी राबवली जाते, त्यातले जे अडीअडचणी आणि जे काही वेगवेगळे प्रसंग होते ते आम्हाला तिथे जाऊन प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले की शेतीतून जो माल मागवला जातो, शेतकऱ्यांचा माल मागवला जातो, प्रथमतः घाटकोपर सेंटरवरती आम्ही सकाळी म्हणजे जवळजवळ 3-3:30 वाजल्यापासून तिथे काम करत होतो, तो माल अनलोड करणे, त्यानंतर वेगवेगळ्या सेंटरवरती पाठवणे, ती खूप मजा आली त्याच्यामध्ये काम करण्यामध्ये. त्यानंतर कल्याण सेंटरला जेव्हा तो माल पोहोचला तिथे त्यानंतर जो उतरवला गेल्यानंतर मग तो तिथे जी ग्राहकांची झुंबड लागली त्याला कसं सामोरं जायचं ते शिकता आलं. म्हणजे असं करता करता माझा सुवर्ण कोकणशी प्रवास जोडला गेला. मला सांग मित्रा की या सगळ्याच्या अगोदर तुला शेतीची बॅकग्राऊंड होती का, किंवा शेतीच्या या सगळ्या प्रवासातनं नोकरीचं असलेलं आकर्षण, पैसा हा फक्त जॉबमध्येच असतो हे डोक्यात एक भिनवलं गेलेलं समाजाने आपल्याला शिकवलं गेलेलं ती रचना होती. अशा सगळ्या परिस्थितीत जॉब सोडून पुन्हा अशा प्रकारचा एक पराक्रम करणं, ज्याला आपण पराक्रमच म्हणतो की असलेली सगळी गोष्ट सोडून दुसरीकडे जाणं, मग हे कसं मनाची तयारी कशी झाली? मनाची तयारी म्हणजे कसं, जेव्हा आपल्याला काही प्रत्येक व्यवसायामधल्या काही अडीअडचणी असतात त्या दूर केल्यानंतरच मग आपल्याला त्यातली खरी श्रीमंती कळते. आता जॉब आपल्या पर्टिक्युलर बघायला गेलं तर मराठी जे तरुण आहेत त्यांची मेंटॅलिटी, जॉब मेंटॅलिटी पूर्वीपासून आपल्या घरापासूनच त्यांच्या मनावरती बिंबवलं जातं की नाही आपला हा जो व्यवसाय वगैरे आहे याच्यामध्ये आपण काय करू शकणार नाही किंवा उद्या उठून लॉस वगैरे गेलो तर आपल्याला मग कर्ज होणार वगैरे असे त्याच्या मनावरती ते लहानपणापासून बिंबवलं जातं. त्यानंतर मग तो मराठी तरुण काय करतो, काही ठराविक शिक्षण घेतल्यानंतर मग तो नोकरीकडे वळला जातो आणि त्याला ते सवय लागते
किंवा आपला फिक्स जॉब आहे, फिक्स पगार वगैरे आहे, महिन्याखेर आपल्याला एवढं मिळणार, त्याच्यामध्ये तो समाधानी स्वतःला समाधानी करून घेतो. पण आता तसं नाहीये, काही तरुण असे आहेत की नाही आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय, मग त्यासाठी ते पुढे येत आहेत आणि आपल्याला हे जॉबमध्ये जे काय आहे ते करायचंय आणि सॉरी व्यवसायामध्ये जे काय आहे ते काहीतरी करून दाखवायचं ह्या ध्येयाने पुढे येतात. त्यातूनच सुवर्ण कोकणने अशी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली की शेती आणि शेतीपूरक, ज्यांचा बेसिकली बघायला गेलं तर मराठी तरुण जे कोकणातले तरुण आहेत त्यांचा शेतीशी संबंध आहे पण ते स्वतः शेती करत नाहीयेत, कारण की त्यांचे पूर्वीपार आई वडील किंवा आई आजोबा वगैरे जे होते ते शेती करत होते पण ते पारंपरिक पद्धतीने करत होते, पण त्यानंतर ते जे काय अर्थार्जन होत होतं ते पुरेसं नव्हतं, पण त्यानंतर मग तो मराठी तरुण जो होता तो त्यातून दुरावला गेला, कारण का जे स्पेसिफिक जे आपल्याला उत्पन्न पाहिजे ते त्यातून मिळतच नाहीये म्हणून तो शहराकडे वळला आणि काहीतरी नोकरी किंवा जॉब करू लागला. मग बेसिकली बघायला गेलं तर माझं जरी म्हणणं, मी स्वतःचं जरी उदाहरण द्यायचं गेलं तर मी स्वतः शेती काही करत नाही, त्यातला काही आपल्याला अनुभव नाही, परंतु शेतकरी बाजार या संकल्पनेतून आपल्याला काहीतरी करता येईल आणि आपल्याला आपण काहीतरी करू शकतो आणि त्यातून काहीतरी उत्पन्न मिळू शकतो ही आशा आपल्या मनामध्ये निर्माण झाली. सतीश सरांनी चांगलं ट्रेनिंग दिलं आम्हाला सतीश, आणि दुसरं म्हणजे शेतकरी बाजार नक्की ऍक्च्युली काय करू शकतो अॅग्रो सोल्जर, त्यातून कळलं की नाही आपण ह्याच्यामध्ये भरपूर काही कमवू शकतो आणि इतर जे मराठी तरुण आहेत त्यांना पण काहीतरी चांगली म्हणजे रोजगार आपण उपलब्ध करून देऊ शकतो म्हणून मी या शेतकरी बाजारामध्ये पाऊल टाकलेलं आहे. नक्कीच मित्रा, मला सांग की हे सगळं सांगत असताना अॅक्च्युअल अॅग्रो सोल्जर म्हणजे कोण आणि शेतकरी बाजार हे कसं काम करतं, त्याची सगळी यंत्रणा कशी काम करते? सुरुवातीपासून सांगायचं झालं तर शेतकरी बाजार ही संकल्पना ही शेतकऱ्यासाठी मांडलेली आहे. सतीश सर प्रत्येक वेळी सांगत गेलं होतं की एक पाऊल पोशिंद्यासाठी. ऍक्च्युली मागायला गेलं तर शेतकऱ्याचं जे काय आता जे चाललेलं आहे की त्याला जो बाजारभाव जो मिळत आहे तो बाजारभाव त्याच्या कमी दरामध्ये मिळत आहे, जे मधले जे दलाल वगैरे जे आहेत ते त्यांची लुबाडणूक करतायत, त्यांची पिळवणूक करतायत, त्याच्यामुळे जी ती परिस्थिती आली, आर्थिक परिस्थिती त्यांच्यावरती जी ओढवलेली आज जी आहे स्थिती ती त्याच्यामुळे झालेली आहे आणि ती कुठेतरी बदलायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो ग्राहक आहे त्याच्यामुळे पण त्यांची पिळवणूक होते, कारण का त्यांना जो मार्केटमध्ये जो माल मिळतोय तो जास्त भावात चढ्या भावाने मिळतोय आणि अल्टिमेटली त्यांच्याकडे काही दुसरा ऑप्शन नसल्यामुळे त्यांना तो खरेदी करावा लागतो. हे जे काही दोघांमधलं जे दुवा आहे ते सुवर्ण कोकण आणि शेतकरी बाजार याच्या माध्यमातून सतीश सरांनी पुढे आणला आणि काहीतरी आपल्याला शेतकऱ्याला द्यायचंय, दोन पैसे त्याच्या घरात जास्त गेले पाहिजेत आणि स्वस्त भावाने आपल्या ग्राहकाला शेतीमाल जो आहे त्याचा जो माल आहे तो त्याच्यापर्यंत पोहोचवला गेला पाहिजे, ह्या संकल्पनेवरती हा शेतकरी बाजार काम करतं. आणि दुसरं सांगायचं म्हणजे अॅग्रो सोल्जर, ह्याच्यामध्ये अॅग्रो सोल्जरची जी भूमिका आहे ती भूमिका म्हणजे शेतकरी माल जो त्याच्यापर्यंत पोहोचवला गेलेला आहे तो व्यवस्थितपणे आपला जो ग्राहक आहे अल्टिमेट ग्राहक आहे त्याच्यापर्यंत पोहोचवला गेला पाहिजे, त्याच्यामधला जो दुवा आहे हा अॅग्रो सोल्जर आहेत आणि हे काम अॅग्रो सोल्जर करतात आणि त्यातून जे काही त्यांना अर्थार्जन होतं ते त्यांचा इन्कम असतो. नक्कीच त्यातून जे अर्थार्जन होतं ते त्यांचा इन्कम असतो. मित्रांनो ही अशी चळवळ आहे की शेतकऱ्यातनं थेट शेतकऱ्याकडनं माल विकत घेणं, त्याला त्याच दिवशी त्या मालाचे अडता मध्यस्थ दलाल अशा पद्धतीच्या कैची न ठेवता त्याला त्याच दिवशी त्याचे पैसे देणं, तो माल मुंबईला येणं, अॅग्रो सोल्जरच्या माध्यमातून तो माल वितरित होणं आणि तो थेट शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांकडून निघालेला माल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणं हे या सगळ्या चळवळीची बांधली गेलेली रचना आहे. यातला अॅग्रो सोल्जर म्हणजे कोण हा जर पुन्हा प्रश्न येईल, कारण अॅग्रो सोल्जर म्हटले किंवा शेती विक्रेते म्हटले की परप्रांतीय असा एक टिपिकल चेहरा नेहमी आपल्या नजरेसमोर येतो, मात्र हे चित्र आता बदलतंय. अनेक सुशिक्षित घरात तरुण असतील किंवा शिकलेली माणसं असतील, महत्वाचं म्हणजे मराठी चेहरे या सगळ्या चळवळीत जोडले जात आहेत आणि मी माझ्यासाठी पैसा कमवताना त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना कसा झाला पाहिजे याचा विचार करतात आणि हे सगळं जुळवून आणतात आणि त्यातनं हा शेतकरी बाजार उदयाला आला. खरं तर दिवाळीच्या दरम्यान सुरू झालेली कन्सेप्ट अगोदर 6 महिने त्याच्यावर काम सुरू होतं, मात्र हे सगळं करत असताना आज अवघ्या मुंबईत 60 ते 100 एवढी सेंटर वाढतायत. सेंटर वाढतायत पैसा मला मिळतो म्हणून नाही, तर शेतकऱ्यापर्यंत तो पैसा जातोय, त्यांनी पिकवलेला माल हा सडून न जाता त्या मालाला कवडीमोल किंमत न देता त्याला योग्य भाव मिळतोय आणि योग्य प्रत असलेली गुणवत्ता असलेले भाजीमाल हा ग्राहकांपर्यंत पोहोचतोय. या सगळ्याच एक नेटवर्किंग म्हणजे शेतकरी बाजार आणि सुवर्ण कोकणच्या माध्यमातून हेच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. तुम्हाला या चळवळीबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक घेतोय पात्रा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे.
यानंतर स्वागत आपण बोलतो श्रीकांत जाडे यांच्यासोबत. श्रीकांत, असं नेहमी बोललं जातं की जॉब म्हणजे सिक्युरिटी, धंदा म्हणजे त्याच्यात अस्थिरता. एक दिवसाचा केवळ पैसा असतो, एका काही सर्टन पिरियडचा त्यामध्ये पैसा असतो. ही स्थिती का निर्माण झाली आणि स्थिती बदलते आहे का जर आपण ठरवलं तर? नक्कीच आता मी सांगेन की स्थिती बदलते, कारण काही हळूहळू मराठी तरुण जे शिकलेले आहेत, आता जसं आपण आता बोललात ग्रॅज्युएट बोला किंवा इंजिनियर बोला, हे आता आम्ही बघतोय की घाटकोपर जे ऑफिस आहे सुवर्ण कोकणचं, तिथे वेगवेगळ्या क्षेत्रातले मातब्बर लोक येतात आणि त्यांना कळलेलं आहे की ह्याच्यामध्ये ऍक्च्युली काय अर्थार्जन आहे, काय श्रीमंती आहे ती कळलेली आहे. जॉब म्हणजे जे बघितलं गेलं आहे पूर्वीपासून, जे तरुण आहेत ज्यांना वाटत होतं की त्याच्यामध्ये सेक्युरिटी आहे की आपल्याला महिन्याअखेर एक बघायला गेलं तर पर्टिक्युलर आपल्याला पगार जो आहे त्यातून आपल्याला काहीतरी करायचं आहे, आणि धंद्यामध्ये जे आहे तो धंदा होईल की नाही होईल याची एक भीती मनामध्ये निर्माण झाली असते. भीती ती केव्हा निर्माण होते? जेव्हा तुमच्याकडे काहीतरी अज्ञान असतं त्यामुळे तुम्हाला ती भीती निर्माण होते. जेव्हा तुम्ही त्याची पूर्ण माहिती घेता, जेव्हा त्याची ट्रेनिंग घेता आणि त्यानंतर तुम्ही त्या व्यवसायामध्ये उतरता, तेव्हा नक्कीच मी सांगतो की तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आणि जे काही तुम्ही जो काही धंदा करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी उत्पन्न मिळणार. पण मराठी तरुण हे कुठेही ट्रेनिंगला जात नाहीत. बघायला गेलं तर आता मोफत कार्यशाळेच्या माध्यमातून भरपूर असे मराठी तरुण पुढे येत आहेत, पण सशुल्क जे कार्यशाळा आपण घेतो त्याच्यामध्ये जो टक्का कमी प्रमाणात दिसतो आपल्याला का, तर तिथे त्यांना कळतं की आपल्याला काहीतरी पे करायचं, त्यानंतर काहीतरी मिळणार, त्यानंतर मग ते विचार करतात की होईल की नाही होईल, ठीक आहे आपल्याकडे आता फंड अवेलेबल नाहीये पण नंतर मग करूया, असे ते त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतात. पण मी मराठी तरुणांना माझ्या मी पर्सनली अपील करेन की तुम्ही आता जो शेतकरी बाजारची संकल्पना आता ऐकलेली आहे वेगवेगळ्या कार्यशाळेतून, नक्कीच तुम्ही या ट्रेनिंग घ्या, वेगवेगळ्या सेंटरवरती तुम्ही पर्सनली जाऊन पहा तिथे नक्की काय घडतंय आणि ह्याच्यामध्ये किती श्रीमंती आहे ती अनुभवा आणि स्वतःचा एक छोटासा जो काय आहे स्टॉल किंवा टाकून तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करता आणि त्याच्यानंतर जी काय तुम्हाला मदत लागणार आहे ती सुवर्ण कोकण सतीश सर आहेच तुम्हाला मदत करण्यासाठीच. आणि खरोखर चांगलं आहे, स्वतः आम्ही अनुभव घेतलेला आहे आणि स्वतः करतोय, त्यामुळे मी माझा अनुभव तुम्ही तुम्हाला सांगू शकतो, मराठी तरुणांना सांगू शकतो, या चॅनलच्या माध्यमातून अपील करू शकतो की खरंच याच्यामध्ये खूप श्रीमंती दडलेली आहे. तुम्ही प्रत्यक्ष येऊन अनुभव, तुझ्या अनुभवावरनं या शब्दावरनं मला तुला विचारावं असं वाटतं की आता तुझा एक दोन चार दिवस झालेले आहेत, तुमचा डोंबिवलीत भाजीचा स्टॉल आहे, चांगला प्रतिसाद मिळतोय. मला सांग या सगळ्या गोष्टीत शिरण्यापूर्वी, म्हणजे मी हे करू शकतो जाणून घेण्यापूर्वी, तुझ्याही मनात तशीच भीती होती का? आणि आता ही भीती इतरांची भीती घालवण्यासाठी आता एवढी त्याची शक्ती सकारात्मक झाली आहे का? नक्कीच झालेली आहे सर, कारण की मी पहिलंच बोललो होतो की सुवर्ण कोकणला जॉईन झाल्यानंतर मी संभ्रमात होतो की काय नक्की काय करू, शेळी पालन कुकुट पालन व इतर जे काही व्यवसाय होते ते, त्यामुळे मी थोडा वेळ घेतला आणि त्यानंतर मग जेव्हा शेतकरी बाजार समोर आला, अॅग्रो सोल्जरचे नक्की आम्हाला ट्रेनिंग मिळाली, त्यातून मग कळलं आणि प्रत्यक्ष जे कल्याण सेंटरवरती आम्ही जो अनुभव घेतला त्यानंतर मग कॉन्फिडन्स वाढला आणि आता आम्ही जे चार दिवसापूर्वी ह्या शनिवारी जे आम्ही स्वतःचं सेंटर चालू केलेलं आहे त्यातून मग तिथे तर ट्रिमेंडस अनुभव आला ना आम्हाला की आता ते स्वतःचा हक्काचं आम्ही चालू केलेलं आहे, त्यामुळे काही लोक आम्हाला काही लेडीज लोक येऊन बोलले की नक्की तुम्ही हे एका दिवसासाठी चालू केलेलं आहे की तुम्ही नेहमी हे करणार, कारण की आता जिकडे तिकडे बघावं लागतं आठवडे बाजार वगैरे असं भरवतात, हा सरकार पुरस्कृत आठवडे बाजार भरतात, तर लोकांचा संभ्रम झाला की बाबा असंच काहीतरी प्रकार असणार, पण नाही आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं की आम्ही हे डेली चालू केलेलं आहे आणि हे आता रोज तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे, थेट शेतकऱ्याचा माल आमच्या इथे येतो आणि तुमच्यापर्यंत स्वस्त दरात आम्ही तुम्हाला पोहोचवतोय, त्यांना पण एक समाधान वाटतं की आपले चार पैसे कुठेतरी शेतकऱ्याला मिळत आहेत आणि आम्हाला पण एक समाधान वाटतं की आम्ही शेतकऱ्यासाठी पण काहीतरी करतोय आणि आपल्या ग्राहकासाठी पण काहीतरी करतोय आणि त्यातून आम्हाला काहीतरी उत्पन्न मिळतंय, याचं खूप समाधान वाटतं. थेट शेतकऱ्यांसाठी आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणारी ही चळवळ आहे. श्रीकांत जाडेसारखे असंख्य तरुण या चळवळीत येत आहेत, प्रामाणिकपणे कष्टानं इतरांना तपासण्यापेक्षा एक संधी स्वतःला देत आहेत, आणि या संधीचं सोनं कसं करतायत आणि त्या सोन्याचे असंख्य कण हे आपल्या व्यवसायातून कशा पद्धतीनं संचित करता येईल आणि उधळता येतील या सगळ्याची जोडलेली ही चळवळ म्हणजे एक सुवर्ण कोकण. एक छोटासा ब्रेक पात्र, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे.
ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतो श्रीकांत जाडे यांच्यासोबत. श्रीकांत, थेट शेतकऱ्याच्या परसबागेतून आलेला माल हा ग्राहकांच्या किचनमध्ये नेताना देताना आपल्याला एक समाधान असतं की आपण जे विकतोय ते वाईट नाही आहे आणि जो दुसऱ्यांना देणार आहे त्याला त्याचं समाधानच मिळेल. पण ग्राहकांची काय भावना असते, तुम्ही ज्या पद्धतीने ज्या वेळेला त्यांना कन्व्हिन्स करता, याच्या अगोदर तुम्ही सर्व्हे केला की आपण थेट माल शेतकऱ्याचा माल आम्ही तुमच्यापर्यंत आणतोय, त्यावेळी त्या ग्राहकांची, त्या महिलांची, त्या सगळ्या लोकांची काय रिॲक्शन, प्रतिक्रिया अनुभवायला आली? कल्याण सेंटरवरती पण आम्हाला चांगले अनुभव आले. तसंच आम्ही जेव्हा चार दिवसापूर्वी जे आमचं स्वतःचं सेंटर चालू केलं तिथे पण आम्हाला चांगला अनुभव आला. तत्पूर्वी आम्ही जो मार्केटचा सर्व्हे केला त्यातून आम्हाला जाणवलं की ग्राहकांची खूप लूट होते. आपला जो ग्राहक वर्ग आहे, बघा, पिकवणारा आपला मराठी माणूस आहे आणि खाणारा पण आपला मराठी माणूस आहे, पण त्यातला जो मधला जो कमवणारा माणूस आहे ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती कोण आहेत ते, पण त्याच्यातून जी होणारी जी लूट आहे तो माल ग्राहकाला पण माहिती नाहीये की नक्की हा माल. आता आम्हाला जेव्हा कळलं की आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहायला गेलो तेव्हा आम्हाला कळलं की एक नंबर, दोन नंबर असे मालाचे प्रकार असतात, त्यामधून चांगली क्वालिटी, वाईट क्वालिटी, खराब क्वालिटी वगैरे असे माल असतात. पण ग्राहकाला माहिती नाहीये की हे का कुठल्या क्वालिटीचा माल त्याला मिळतोय आणि तो किती किमतीमध्ये खरेदी करतोय. ते आता आम्हाला स्वतःला डोळ्यांनी पाहिलं तेव्हा, आम्ही स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेतला तेव्हा आम्हाला कळलं की हा एवढा खराब क्वालिटीचा माल किती भावाने, चढ्या भावाने विकला जातोय. त्याच्यामध्ये सर्व्हे केल्यानंतर आम्हाला कळलं की डोंबिवलीमध्ये सगळ्यात जास्त महागडा मार्केट आहे. तिथे तर खूपच भाज्यांचे मार्केट लोकांना मिळतात आणि तरी त्यांच्या लोकांकडे पर्याय नसल्यामुळे ते त्यांना खरेदी करावं लागतं. आम्ही जो डायरेक्ट माल घेऊन येतोय, आम्हाला जो चांगला एक नंबरचा क्वालिटीचा माल आहे तो आम्हाला स्वस्त दरामध्ये लेडीज लोकांना किंवा जे कस्टमर लोक आहेत ते जेव्हा हातात घेऊन बघतात तेव्हा त्यांना खरोखर वाटतं, अरे आम्ही जो मार्केटमध्ये आतापर्यंत घेत होतो आणि आता जो माल आमच्या हातामध्ये आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे आणि जो माल आम्ही घेत होतो तो खूप महागडा होता आणि हे चांगला माल खूप स्वस्त मध्ये भेटतोय. त्यामुळे त्यांना एक चांगलं समाधान आणि ते आम्हाला थँक्स बोलणं की तुम्ही एवढा चांगला क्वालिटीचा माल आम्हाला एवढ्या स्वस्त मध्ये भेटतोय. पण सगळ्यात महत्वाचं आव्हान हे की तुम्ही हे सेंटर सुरू केलेत, आता हे कशा पद्धतीनं पुढे वाढवणार आहात किंवा त्याची कायमत्व राखण्यासंदर्भात आपलं आता नियोजन कसं आहे? नियोजन आता सध्या आम्ही जो स्टार्ट केलेला आहे, सध्या तरी आमच्या सेंटरवरती जे मुख्य सेंटर असं आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे जे डोंबिवलीचे अॅग्रो सोल्जर जे होणार आहेत इन फ्युचरमध्ये ते आमच्याकडून जे खरेदी करणार आणि ते त्यांच्या विभागामध्ये त्यांचा माल विकणार आहेत. पण आम्ही स्वतः जो तिथे आमच्या सेंटरवरती जो माल विकणार आहे तो रिटेल म्हणून माल विकणार, जो ग्राहक असं जे आसपासचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही वितरित करणार. पुढचे जे आमचे नियोजन असणार आहे की येत्या 90 दिवसांमध्ये आता आमचे जे डोंबिवलीमध्ये जे अॅग्रो सोल्जर आता ह्या रविवारी जी शनिवारी जी आपली जी अॅग्रो सोल्जरची मोफत कार्यशाळा झाली त्यातून भरभरून रिस्पॉन्स आलेला आहे आणि त्या आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये इथे जवळजवळ नाही बोललं तरी 100 तरी अॅग्रो सोल्जर होणार आणि त्यातून आमचा जो माल आहे तो सकाळच्या काही अवधीमध्येच तो तिथल्या त्या अॅग्रो सोल्जरना आम्ही देणार. त्यामुळे आमचं टार्गेट असं आहे की येणाऱ्या 100 लोकांचं आमचं जे टार्गेट आहे येणाऱ्या काळामध्ये ऍटलिस्ट अॅग्रो सोल्जर, प्रत्येक अॅग्रो सोल्जर हा 100 किलो माल इथून घेऊन जाणार असं आमचं टार्गेट आम्ही ठरवलेलं आहे. मित्र मला सांग की आज तरुण हा संभ्रम अवस्थेत आहे, त्याच्यासमोर नोकरीचे अनेक मार्ग आहेत आणि आता तर या चळवळीमुळे कृषी उद्योगातले अनेक मार्ग त्याच्यासमोर दिसत आहेत. शेळीपालन असेल, कुक्कुट पालन असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असेल, पण या सगळं करत असताना तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल की कुठला मार्ग योग्य आणि कशा पद्धतीने व्यवसायाची निवड करावी? आता ज्या प्रकारे आम्ही व्यवसायाची निवड केली त्या नक्कीच आम्ही त्याच्यामधले काहीतरी प्रशिक्षण घेतलेलं आहे. कारण काय, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला प्रशिक्षण घेणं म्हणजे त्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं असतं. मी सगळ्या तरुणांना अपील करेन की तुम्ही जो कोणताही व्यवसाय कराल त्यातलं तुम्ही सगळं त्या गोष्टीविषयी, त्या व्यवसायाविषयी इत्यंभूत माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही सक्सेस होऊ शकता. मला ह्या सुवर्ण कोकणमध्ये मी आल्यानंतर मला अॅग्रो सोल्जर आणि शेतीपूरक बाजार म्हणजे शेतकरी बाजार आहे त्यातून जे आम्ही ट्रेनिंग घेतलं त्यातून जे आम्हाला माहिती मिळाली त्यानंतर मी कॉन्फिडेंटली हा बिझनेस आम्ही रन करतोय. आता जो काय व्यवसाय जो आहे तो आम्ही रन करतोय. तरुणांनी नोकरीपेक्षा मी एक सांगेन की तुम्हाला सतीश सर आम्हाला नेहमी प्रत्येक वेळी सांगत असतात की तुमचं
तुमच्या परिवाराकडचे काय अपेक्षा आहेत, तुमच्या परिवाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत, तुमच्या बायकोच्या काय अपेक्षा आहेत, तुमच्या मुलाच्या काय अपेक्षा आहेत, आई वडिलांच्या काय अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही काहीतरी ध्येय निश्चित केलं तर तुम्ही पुढे कुठे जाऊन सक्सेसफुल होऊ शकता. असंच जर आहे तर मी तुम्हाला मराठीतील तरुणांना सांगेन की तुम्ही काहीतरी एक ध्येय निश्चित करा, कोणताही व्यवसाय निवडा. असं नाहीये की शेतीपूरक आणि शेती व्यवसाय आणि शेतीपूरक, शेतकरी बाजार, अॅग्रो सोल्जर, तर शेळीपालन, कुक्कुटपालन, कोणताही व्यवसाय निवडा, पण त्यातील तुमच्या घरच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण होतात का? त्या पूर्ण होत असतील तर तो व्यवसाय तुम्हाला खरी श्रीमंती देऊ शकतो. श्रीमंती निवडताना किंवा श्रीमंतीचे व्यवसाय निवडताना त्यातलं मर्म जाणून घेणंही तेवढंच महत्वाचं असतं. त्या कष्टाची आणि त्याच्या श्रीमंतीची महती जाणून घेणं हे फार महत्वाचं असतं आणि ह्याच गोष्टी या चळवळीत शिकवल्या जात आहेत. श्रीकांतजी आदितारा, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.